चंपा चौक ते जिन्सिया मार्गावरील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी बाधित मालमत्तांवर आज मार्किंग करण्यात आली. शहरातील रस्ते अपघात आणि सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टिकोनातून रस्ता रुंदीकरण अनिवार्य असल्यानं महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्यानुसार शहरातील दमडी महल पासून चंपा चौक जिन्सी जुना मोंढा मार्गे जालना रोड प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याच्या उद्देशानं महापालिकेच्या वतीनं पहिल्या टप्प्यात चंपा चौक ते जिन्सी चौक या मार्गावरील दोन्ही बाजूला बाधित ठरणाऱ्या मालमत्तांची मोजणी करून मार्किंगची कारवाई केली. रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणारी अनधिकृत अतिक्रमणांसह मालमत्ता धारकांना जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा किंवा मोबदला देण्यात येईल. या रुंदीकरणानंतर जुन्या शहरातून जालना रोडला जाण्यासाठी शहरवासियांची सोय होऊन शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.